सोयाबीन उत्पादनात हिंगोली जिल्हा नेहमीच अग्रेसर राहिलाय, मात्र आता या जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. आम्ही असं का म्हणतोय बघा हा रिपोर्ट. दरवर्षी दसऱ्यानंतर बाजारपेठेत सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक होत असते, मात्र यावर्षी काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळतंय. वातावरणातील बदल, पिकांवरील रोगाचा प्रादुर्भाव, त्यामुळे सोयाबीन पिकावर मोठा परिणाम झालाय. त्यातच सोयाबीनला हवा तसा भाव मिळत नाहीये, त्यामुळे आवक देखील मंदावली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत पुन्हा एकदा भर पडली आहे. सोयाबीन उत्पादनात हिंगोली जिल्हा नेहमीच अग्रेसर असतो. हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकवलं जातं, मात्र विविध कारणांमुळे यंदा सोयाबीनचं उत्पादन घटलंय आणि त्यामुळेच सोयाबीनची आवक देखील कमी झालीय आणि उत्पन्न घटण्याची शक्यता वर्तवली जातीय. सध्या सोयाबीनला 4 ते 4500 रुपयांचा भाव मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांचा लागवड खर्च देखील निघत नाहीये. खऱ्या अर्थाने 20 ते 21 हजार रुपये शेतीला सोयाबीनच्या पिकाला एकही खर्च येतो, परंतु 4 क्विंटल सोयाबीन जर हातात पडत असेल तर आणि बाजारामध्ये 4000 भाव असेल तर 16000 रुपये हातात आज पडतात आणि 1000 खर्च होतो. म्हणजे 4-5 ते 6 हजाराची तूट ही शेतकऱ्यांच्या आज शेतकऱ्यांना घाटा येतोय. असे असताना सरकार यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. यावर्षी शेत भाव नसल्यामुळं लोकांचं कर्ज आणि दिवाळी कशी करावं काय करावं विचारात पडलेली आहे. दिवाळी गोड करण्यासाठी शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी बाजारात आणतात, मात्र सोयाबीनला दर मिळत नसल्यानं बळीराजा पुन्हा एकदा चिंतेत सापडलाय. इकडे शेतकऱ्यांची मोठं कर्जाचं बोज असताना शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव मिळत नसल्यामुळे आता शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार हे मात्र नक्कीच. कॅमेरामन राजेशसोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.